नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली किंवा यामागची धार्मिक कथा काय आहे हे पाहणार आहोत. तर माघ कृष्ण चतुर्दशी ही स्थिती महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. तर महाशिवरात्री हे व्रत महादेवाचे खूप मोठे व्रत मानले जाते. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केलं जातो. तर जाणून घेऊयात शिवलिंगाच्या उत्पत्तीबाबत काय नेमकी पौराणिक कथा आहे किंवा शिवलिंगाचं महत्त्व काय. शिवलिंगाची म्हणजे श्री शंकराची उपासना सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपामध्ये केली जाते. शिवशंकराची मूर्ती शिव उपासनेत सगुण प्रतीक म्हणून वापरली जात असली तरी खऱ्या अर्थाने शिवलिंग हेच शंकराचे प्रतीक मानले जाते. शिवलिंग हे शंकराचे निर्गुण रूप आहे. अशी झाली शिवलिंगाची उत्पत्ती. लिंग महापुराणात उल्लेख केल्याप्रमाणेच भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून भांडण सुरू झाले. म्हणजे या दोघांमध्ये नेमके श्रेष्ठ कोण असा वाद वाढत गेला. त्यांचा निकाल काही केला लागेना. हा वाद वाढत असताना अचानक त्या दोघांच्या अगदी मधोमध एक अत्यंत तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला. आपल्या दोघांमध्ये अचानक हा तिसरा अग्निस्तंभ कसा आला याचे उत्तर दोघांनाही सापडेना. शिवाय तो अग्निस्तंभ अतिशय विशाल होता. त्याची सुरुवात आणि शेवट कोठे आहे हेच त्या दोघांना कळत नव्हते. तेव्हा त्या दोघांनी या स्तंभाचा उगम कसा झाला हे शोधण्याचे ठरवले. ब्रह्मदेवाने स्तंभाच्या वरच्या भागाचा उगम शोधावा आणि विष्णूने खालच्या भागाचा उगम कोठे आहे असं ठरविण्यात यावे. त्यानुसार दोघेही त्या अग्निस्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यासाठी वेगाने निघाले. परंतु बराच काळ शोध घेतल्यावरही त्यांना हे रहस्य काही उलगडलेच नाही की त्याचा शेवट कुठे आहे किंवा मग उगम कुठं आहे. शेवटी अतिशय निराश होऊन ब्रह्मा आणि विष्णू आपल्या मूळ जागी परत आले. त्यावेळी तिथे असलेल्या स्तंभातून ओम असा ध्वनी त्यांच्या कानी पडला. ब्रह्मा आणि विष्णूने त्या स्तंभाला त्यातील शक्तीला भक्तिभावाने नमस्कार केला आणि प्रार्थना केली की या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे अवतीर्ण झाले आणि दोघांनाही आशीर्वाद दिला आणि शिव तेथून निघून गेले. शिव उभ्या असलेल्या जागी पुन्हा तो तेजस्वी विशाल स्तंभ प्रकट झाला. विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या वादावेळी जो अग्निस्तंभ प्रकट झाला होता तोच म्हणजे शंकराचे पवित्र शिवलिंग. आणि शिवलिंग ज्या दिवशी प्रकट झाले तो दिवस म्हणजेच शिवरात्रीचा पावन दिवस. हे शिवलिंग सृष्टीतील पहिले शिवलिंग मानले जाते. ब्रह्मा आणि विष्णूने सर्वात पहिल्यांदा शिवलिंगाची पूजा केली होती. त्या दिवसापासूनच शिवलिंग पूजनाची परंपरा आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे असे मानले जाते. म्हणून शिवलिंगाला अर्पण करतात पाणी आणि दूध. समुद्र मंथनाच्या वेळी शिवाने हलाहल प्राशन केले. हे हलाहल प्यायल्यामुळे शिवाचा कंठ निळा झाला होता. त्यामुळे शिवाचे नीलकंठ हे नाव प्रसिद्ध झाले. सारं हलाहल शिवाने प्राशन केल्यामुळे त्याच्या शरीराची दाह होऊ लागली. ही दाह शमविण्यासाठी शिवलिंगावर पाणी म्हणजेच जल, दूध, दही, तूप, साखर किंवा मग अनेक पंचसाहित्यांनी शिवाचा अभिषेक केला जातो. त्यामुळेच शिवशंकराच्या मूर्तीची किंवा लिंगाची दाह कमी झाली होती आणि तेव्हापासनं आजपर्यंत शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक केला जातो किंवा मग पंचामृताने अभिषेक केला जातो. तर ही शिवलिंगाच्या उत्पत्तीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.